मी तुम्हाला मेथी, गूळ व डिंकाचे लाडू कसे बनवायचे हे दाखवत आहे. हे मेथी, गूळ व डिंकाचे लाडू मी तुपामध्ये न बनवता करडीच्या तेलामध्ये बनवणार आहे. हे लाडू बनवते वेळेस डिंक तळण्यासाठीच फक्त मी तूप वापरणार आहे. हे लाडू 1 ते 1.5 महिन्यापर्यंत टिकतात व जसजसे हे लाडू जुने होतील तसतसे हे लाडू अजूनच चवदार लागतात. चवीला थोडेसे कडवट असलेले व औषधी गुणांनी भरपूर असलेले असे हे एनर्जी देणारे गूळ व मेथीचे लाडू कसे केले ते बघू. ही 200 ग्रॅम उडदाची पांढरी डाळ आहे. हिला आपल्याला कोरडंच भाजून घ्यायचं आहे. ही डाळ भाजते वेळेस आपल्याला कोणत्याही प्रकारचं तेल किंवा तूप असं वापरायचं नाही. खमंग गुलाबी रंगावर कोरडी अशी ही डाळ भाजायची आहे. ही डाळ भाजून तयार आहे. डाळ भाजल्या तर चांगला खमंग वास येत आहे व डाळ ही गुलाबी झालेली आहे. आता ही डाळ काढून घ्या. शंभर ग्राम मेथी कोरडी भाजायची आहे. ही मेथी स्वच्छ निवडून घेतलेली आहे. मेथी चांगली भाजलेली आहे. आता ही मेथी काढून घ्या. शंभर ग्राम खसखस खसखस भाजून तयार आहे. खसखस काढून घ्या. मेथीचे हे लाडू बनवण्यासाठी इथे मी कढाईमध्ये तूप गरम करायला ठेवलेलं आहे. इथे मी 100 ग्रॅम डिंक घेतलेला आहे. हा दाबोड्याचा डिंक आहे. हा डिंक आपल्याला थोडा थोडा करून तळून घ्यायचा आहे. हे तूप चांगलं गरम झालेलं आहे. थोडा थोडा करून डिंक तळून घ्या. गॅस मीडियम ठेवा. गॅस बंद करा. सर्व डिंक तळून तयार आहे. आता हा डिंक पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. डिंक, खसखस, मेथी व भाजलेली उडदाची डाळ पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये आपल्याला रवाळ अशी किंवा तुम्हाला आवडत असेल तर बारीक अशी वाटून घ्यायची आहे. हे सर्व वाटते वेळेस वेगवेगळं वाटा, एकत्र मिक्स करू नका. हे मेथीचे लाडू मी गूळ टाकून बनवणार आहे. बऱ्याच वेळा काही जण मेथीचे लाडू हे साखरेसोबत बनवतात, पण मेथी व डिंकाचे लाडू गूळ टाकून बनवले तर ते अजून आरोग्यदायी व अजून चवदार असे होतात. इथे मी ह्या 400 ग्रॅम गुळ घेतलेला आहे आणि ह्या 400 ग्रॅम गुळामध्ये मी 100 ग्रॅम करडीचं तेल टाकत आहे. हे मेथीचे लाडू मी करडीच्या तेलामध्ये बनवत आहे. तुम्ही ते चांगल्या तुपात किंवा शेंगादाण्याच्या तेलात देखील बनवू शकतात. ह्या तेलामध्ये हा गुळ आपल्याला चांगला विरघळवून घ्यायचा आहे. मीडियम गॅसवरती हा गूळ विरघळवून घ्या व त्याला अधूनमधून सारखं असं ढवळत राहा. गुळाचा आपल्याला पाक नाही बनवायचा, फक्त तो
आपल्याला लाडू वळवताना हाताला लागणार नाही व मऊ पडेल असा विरघळवून घ्यायचा आहे. गूळ करडीच्या तेलामध्ये चांगला विरघळला गेलेला आहे. 3 मिनिटानंतर इथे तुम्ही बघू शकता हा गूळ किती चांगला पातळ व नरम झालेला आहे. आता गॅस बंद करा व हे गूळ आणि तेलाचं मिश्रण थोडंसं थंड होऊ द्या. इथे कढाईमध्ये मी 100 ग्रॅम करडीचं तेल गरम करायला ठेवलेलं आहे. ह्या गरम झालेल्या तेलामध्ये ही 200 ग्रॅम भाजून दळून घेतलेली उडदाच्या डाळीचं पीठ टाका. शंभर ग्रॅम गव्हाचं पीठ टाका. हे सर्व पीठ व्यवस्थित खमंग गुलाबी रंगावर भाजून घ्या. गॅस मीडियम ठेवा व एकसारखं हे पीठ हलवत राहा. हे पीठ चांगलं खमंग भाजलेलं आहे, ह्याचा इथे चांगला वास येत आहे. आता ह्याच्यामध्ये ही 100 ग्रॅम भाजून दळून घेतलेली मेथी पावडर टाका. गॅस बंद करा. हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्या. हे मेथीचे लाडू बनवण्यासाठी इथे मी 100 ग्रॅम बदामची जाडसर पावडर घेतलेली आहे. हे बदाम मी मिक्सरमध्ये कच्चेच वाटून घेतलेले आहेत. 100 ग्रॅम काजूची पावडर, 100 ग्रॅम बिब्याची गोडंबी ज्याला गोट्याची गोडंबी म्हणतात त्याची पावडर घेतलेली आहे, 200 ग्रॅम खारीकची पावडर व 200 ग्रॅम खोबऱ्याची पावडर घेतलेली आहे. हे सर्व न भाजता कच्चंच जाडसर रवाळ वाटून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये ही 100 ग्रॅम भाजून व जाडसर वाटून घेतलेली खसखस टाका. गव्हाचं पीठ, मेथी व उडदाच्या डाळीचं तेलामध्ये भाजून घेतलेलं पीठ टाका. हे सर्व मिक्स करा. लाडूच्या ह्या मिश्रणामध्ये तेलामध्ये विरघळवून घेतलेला गूळ टाका. हे सर्व मिश्रण अजून थोडंसं गरम आहे, हे चमच्याने कालवून घ्या व थोडं थंड झाल्यानंतर हाताने मिक्स करा. आता ह्या मिश्रणामध्ये तळून घेतलेला व मिक्सरमध्ये वाटून घेतलेला डिंक टाका. मिक्स करा. तुम्हाला जर का हे मिश्रण फारच कोरडं वाटलं तर तुम्ही इथे 100 ग्रॅम करडीचं तेल चांगलं उकळवून टाकू शकता, पण हे मिश्रण असंच पाहिजे.
हे लाडूचं मिश्रण चांगलं बऱ्यापैकी थंड झालेलं आहे. आता हे मिश्रण हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्या. लाडूचं मिश्रण कोमट असेल तेव्हाच याचे लाडू बांधून घ्या. हे मिश्रण पूर्णपणे थंड झालं तर पूर्ण कोरडं होईल व याचे लाडू व्यवस्थित बांधल्या जाणार नाहीत. स्वच्छ हाताने तुम्हाला पाहिजे त्या आकारात हे लाडू तुम्ही बांधून घ्या. मी इथे ह्या आकारात असे हे लाडू बांधत आहे. असे सर्व लाडू बांधून घ्या. हे लाडूचं मिश्रण चांगलं बऱ्यापैकी थंड झालेलं आहे. आता हे मिश्रण हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्या. लाडूचं मिश्रण कोमट असेल तेव्हाच याचे लाडू बांधून घ्या. हे मिश्रण पूर्णपणे थंड झालं तर पूर्ण कोरडं होईल व याचे लाडू व्यवस्थित बांधल्या जाणार नाहीत. स्वच्छ हाताने तुम्हाला पाहिजे त्या आकारात हे लाडू तुम्ही बांधून घ्या. मी इथे ह्या आकारात असे हे लाडू बांधत आहे. असे सर्व लाडू बांधून घ्या. सर्व गुळ व मेथीचे लाडू बांधून घेतलेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता हे लाडू किती आकर्षक दिसत आहेत. हे चवीला देखील फार कडू नाही आहे. मेथीचा थोडासा कडवटपणा व मेथीची चव ही ह्या लाडूमध्ये असणारच आहे. हे लाडू औषधी गुणांनी भरपूर व दिवसभरात तुम्ही 1 ते 2 लाडू खाल्ले तर तुम्हाला भरपूर अशी एनर्जी मिळेल. मेथीचे हे लाडू खाण्यासाठी तयार आहेत.